पातूर शहरातील गुरुवार पेठ येथील संजय रामकृष्ण गाडगे यांनी स्वतंत्र उत्सवाची परंपरा 17 वर्षापासून जोपासली असून शहरातील पातूर बाळापूर महामार्गालगत संभाजी चौक जवळ त्यांचे बिछायत केंद्र तथा ऋतूवाईज वस्तू खेळणे विकण्याची दुकान असून त्यांना 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महाराष्ट्र दिन आणि देशातील सर्व संत महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी करण्याचं त्यांचं मानस समाजातील देशाप्रती आणि संत महापुरुषांप्रती आदर कमी होत असताना संजय गाडगे यांच्या उपक्रमामुळे सर्वांनाच देशाप्रती आणि संत महापुरुष स्वातंत्र्य सेनानी यांच्या बलिदानाच्या स्मृती आठवल्याशिवाय राहत नाही. संजय गाडगे यांच्याकडे सर्व संत महापुरुष आणि स्वातंत्र्य सेनानी यांचे फ्रेम केलेले छायाचित्र असून एवढे फोटो एखाद्या राजकीय पक्ष, पार्टी, संघटना यांच्याकडे सुद्धा उपलब्ध नाही. संजय गाडगे यांच्या म्हणण्यानुसार केवळ शासन स्वातंत्र्य महोत्सव आणि महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजरा करते, मात्र प्रत्येक व्यक्तीने हा उत्सव साजरा केला पाहिजे. कारण संत महापुरुषांचे कार्य एका जातीपुरते किंवा समाजापुरते नसून देशातील सर्व जनतेच्या खुशहालीसाठी होते. संजय गाडगे यांच्या या देशभक्ती वाढवणाऱ्या उपक्रमाबद्दल राजकीय पक्ष, पार्टी आणि पातुरातील तहसील, नगर परिषद तथा इतर लोकप्रतिनिधी यांनी सत्कार करून गौरव करण्याची गरज असल्याचे सुज्ञ नागरिकांचे मत आहे. भाऊ, तुमचं नाव काय? मी संजय रामकृष्ण गाडगे, गुरुवापेठमध्ये राहतो आणि इथे माझं 12 वर्षापासून दुकान आहे. आणि आज जो कार्यक्रम आहे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मेचा, आम्ही जवळपास 11 वर्षापासून साजरा करतो. आणि याच्यामध्ये मला माझे वडील रामकृष्ण गाडगे यांच्याकडून प्रेरणा मिळालेली आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा मला तरी वाटते की बा सर्व हा कार्यक्रम शासकीय न समजता सर्व लोकांनी हा साजरा करायला पाहिजे. आणि अशाच पद्धतीने सर्व ऑफिसमध्ये जर हा कार्यक्रम झाला तर लोकांना आणखीन पण याच्यामुळे प्रेरणा मिळू शकते. MCN न्यूज करिता जयवंत पुरुषोत्तम, पातूर.